बुलेटिनमध्ये आणखीन एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. बदलीच्या धोरणाविरोधात आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेसच्या फेडरेशनच्या वतीनं राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात सुद्धा नर्सेस काळ्या फिती लावून काम करत आहेत. नर्सेसची भरती करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं, मात्र या आश्वासनाचा विसर सरकारला पडल्याचा आरोप या नर्सेसनी केलाय. मे महिन्यात बदल्यांचा कालावधी असताना या बदल्या ऑगस्टमध्ये केल्या जात असून 30% बदल्या करण्याच्या नियमामुळे भ्रष्टाचार अधिक होत असल्याचं सुद्धा संघटनेचं म्हणणं आहे. प्रशासनाने ह्या ज्या अवेळी ज्या बदल्या आमच्यावर टांगती तरवाल ठेवलेली त्या बदल्या आम्हाला अमान्य आहेत, त्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. आणि आम्हाला त्या बदल्या मुळीच मान्य नाही आहेत. आमची एवढी मोठी इन्स्टिट्यूटमध्ये आमच्या वारंवार बदल्या इथे इंटरनल बदल्या होत असतात आणि जिल्ह्याबाहेरच्या बदल्या ह्या आमच्या कुटुंबाला आणि आम्हाला मानसिक त्रास देणाऱ्या आहेत आणि आम्हाला त्या नकोय. आमच्या आतापर्यंतच्या कोविडमध्ये आमच्या बरेच मुलींचे फॅमिली विस्कळीत झालेले आहेत. आता आम्हाला असं वाटलं की आम्हाला एकदम चांगलं काहीतरी शाबासकी देतील. आमचं कोविड भत्ता सुद्धा आम्हाला आता अद्याप मिळाले नाही आणि अजून सुद्धा क्लास 4 भरती झालेली नाही आहे. एक क्लास 4 आम्ही 80-80 पेशंट ऍडजस्ट करतो, त्यामुळे आम्ही क्वालिटी म्हणजे आम्ही नर्सेसनी ओटोमीटर ओढा ट्रॉल्या ओढा आम्ही स्वतः करतो ते तरी शासनाला काही दिसत नाहीये. तिसऱ्या लाटेच्या आधी आम्हाला प्रॉमिस केलेलं की स्टाफ भरतो म्हणून, आता त्याच स्टाफ कंटिन्यू रोटेशन करून 5 वेळा पॉझिटिव्ह झालेले आहेत. तर त्याची तर दखल घेतली नाही. त्यांना वेगवेगळे हृदयाचे प्रॉब्लेम, हार्टचे प्रॉब्लेम सगळे झालेत, लंगचे प्रॉब्लेम. 50% नर्सेस वेअर इन्फेक्टेड. त्याच्या बदल्यात ते आम्हाला काहीतरी देणार होते. लहाने सर जे आता गेलेत येऊन, ते आम्हाला तर लय प्रॉमिस केलं मार फेब्रुवारीमध्ये स्टाफ देतो, लाटी उद्या. कशाची लाट आली, ते गेले निघून आणि आज आहे त्या स्टाफ भरायच्या. परत तर जी नवीन स्टाफ द्या त्या परत जोशाने काम करतील आणि ह्यांना थोडं तरी रिलॅक्स द्या तुम्ही.